बीड शहरातील पाणी प्रश्नाबाबत सत्ताधारी मंडळींकडून राजकारण केलं जात आहे. पाणी उपलब्ध असून देखील सुरळीत पाणी पुरवठा केला जात नसल्याचे नागरिकांमधून बोललं जात आहे. शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जावा, तसेच आठवड्यातून 2 वेळा स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी केलं होतं. यावेळी नगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे देखील ओढण्यात आले आणि तसेच पाणी पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर आणखी उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. एकदम अतिशय अडचणी बीड शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये पाण्यासंदर्भात चालू आहे. आपण मीडियाचे लोक हे जे साक्षीदार आहोत, गेल्या 1.5-2 महिन्यापासून उन्हाळ्यामध्ये सुद्धा आणि सुरुवातीचा पाऊस आता चालू होते पण पावसाचा कुठं अंदाज येत नाही. आदरणीय विरोधी पक्ष नेते यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची बैठकसुद्धा घेतली होती. त्याच्यामध्ये बीड शहराचा पाणी पुरवठा जी बॅकवॉटर योजना राबवण्यात आली होती आणि ती बॅकवॉटर योजनेचं पाणीसुद्धा साठा मुबलक असताना सुद्धा फक्त आणण्याची सोय बीड नगरपालिकेमार्फत ही यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवत नाहीत. 25-25, 20-20 दिवस बीड शहराच्या लोकांना पाणी येत नाही. प्रशासनाला निवेदन दिले, प्रशासनाला बैठकी घेतल्या पण अजूनसुद्धा प्रशासन आणि सरकार जागेवरती आलं नाही. त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला की आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज हा हजारो महिलांचा आणि युवकांचा माणसांचा मोर्चा आम्ही बीड कलेक्टर ऑफिसमध्ये धडकवला आहे. अच्छा, याच्यामध्ये प्रमुखाने मागण्या कुठल्या कुठल्या आहेत? बीड शहराला कमीत कमी 8 दिवसाला पाणी दिलं पाहिजे. आता किती दिवसाला मिळतं? 15-20-25 दिवस सुद्धा कुठे कुठे आहे. नगरपालिकेमध्ये सत्तेत आहात, उपाध्यक्षपद तुमच्याकडे आहे, मात्र हा प्रश्न नगरपालिकेमध्ये सभागृहात मांडणं जितक्या प्रभावीपणे मांडणं गरजेचं आहे तितक्या प्रभावीपणे. ह्याचं खरं उत्तर मला द्यायला पाहिजे आणि मी लोकांना पण देतोय. बीड नगरपालिकेमध्ये आम्ही 20 नगरसेवकमध्ये सत्तेमध्ये आहोत. उपनगराध्यक्षपणे आमच्याकडे जरी असलं तर मेजॉरिटी जेव्हा ठराव घ्यायची वेळ येते तेव्हा नगरपालिकेचे नगरसेवक आम्हाला कमी पडतात. 1 वर्ष जेव्हा आमच्याकडे समित्या होत्या, आमच्याकडे थोडेसे अर्धे अधिकार होते, त्याच्यामध्ये बीड शहराच्या लोकांनी हे सुद्धा बघितलं आहे की आम्ही रस्त्यावरती उतरून गटारी साफ केल्या. बीड शहरामध्ये 25 वर्षामध्ये पहिल्यांदा काँक्रीट रोड हे दिसण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या आधी पाण्याचं नियोजन लावणं ह्याच्या संदर्भात बीड नगरपालिकेचे आमचे गटनेते, आमचे नगरसेवक ह्यांनी वारंवार नगरपालिकेचे नगराध्यक्षांकडे पाठपुरावा केला पण अशा कोणत्याही संदर्भाची बैठक तिथं लावली नाही आणि नगरसेवकाची ताकद किंवा संख्याबळ कमी असल्यामुळं आम्हाला ह्या अडचणी येत आहेत.